अरे याला आधी कुणीतरी जेवायला द्या. अभिनेता संदीप पाठकनं सांगितला लक्ष्मीकांत बेर्डेंचा तो किस्सा. एका कलाकाराच्या गैरहजेरीमुळे मला त्या नाटकात काम करायची संधी मिळाली. तुमने तो कहा था तुम्हारा करोड़ों का कारोबार है. अरे करोड़ों का नहीं कहा था, पकोड़ों का कहा था. बीड जिल्ह्यातील माजलगाव हे संदीप पाठकचं मूळ गाव. त्यानंतर तो शिक्षणाच्या निमित्तानं औरंगाबादला गेला, पण त्याला अभिनयाची ओढ काही शांत बसू देत नव्हती. त्यानंतर त्याने पुण्याच्या ललित कला केंद्रातून नाट्यशास्त्राची पदवी घेतली. Smile without your eyes. Raise your eyebrows. Stop smiling. That's your model face. पुढे करिअरच्या निमित्तानं मुंबईत आला आणि मुंबईत कोणतेही मित्र किंवा नातेवाईक नव्हते, त्यामुळे जे काही करायचं ते स्वतःच्या बळावर करायचं हे त्याच वेळी कळून चुकलं होतं. एका आजोबांकडे पेंगेश म्हणून राहण्याची सोय झाली, पण तिथे संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत राहायला मिळायचं. सकाळी बरोबर 9 ठोक्याला आजोबा खोलीला कुलूप लावायचे, त्यामुळे माझ्याकडे काहीतरी काम शोधण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. माझ्या नाटकाची आवड मला एकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याकडे घेऊन गेली. सर आले धावून या नाटकाची तालीम सुरू होती, त्यात लक्ष्मीकांत बेर्डे महत्वाच्या भूमिकेत होते. त्या नाटकाची तालीम बघायला मिळणं हीच त्यावेळची महत्वाची संधी होती. अगर कोई आप पे पत्थर फेंके तो आप उस पे फूल फेंको गमले के साथ. त्यावेळी मी फार बारीक होतो आणि वडिलांचं निधन झाल्यामुळे माझ्या डोक्यावरचे केस देखील कापले होते. ती तालीम सुरू असताना अचानक लक्ष्मीकांत बेर्डे यांचं लक्ष माझ्यावर गेलं आणि ते शरीराकडे बघून पटकन म्हणाले, अरे याला आधी कुणीतरी जेवायला द्या. त्यानंतर एका कलाकाराच्या गैरहजेरीमुळे मला त्या नाटकात काम करायची संधी मिळाली, असं त्याने तो किस्सा सांगितला. पत्नियां चाहे तो अपने ससुराल को भी स्वर्ग बना सकती है माइक के जाके. संदीप पाठकनं आतापर्यंत श्वास, एक डाव धोबी पछाड, हरिश्चंद्राची फॅक्टरी, शहाणपण देगा देवा, 1000 येड्याची जत्रा, देवबंद, डबल सीट, नटसम्राट, बेनवाड, इडिक, राक अशा अनेक चित्रपटांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या. वराड निघाला लंडनला या एकपात्री नाटकामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ऐका ना वंश, भरभर कामाला सुरुवात करू वंश. तुम्ही वरती जा, पाहुण्याची खोली, आडगळीची खोली, माडीवरची खोली स्वच्छ करून घ्या. आम्ही बैठक आवरतोत, अंगण आवरतोत, आम्ही स्वच्छ स्वयंपाकघर. ऐका ना वंश, मला काय म्हणायचंय, वंश वंश वंश. दरम्यान लवकरच तो श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असलेल्या आपडी थापडी चित्रपटात झळकणार आहे. अशाच आणखी नवनवीन अपडेटसाठी मराठी कलाविश्वातील ॲक्टर ॲक्ट्रेस यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज मराठी व्हायरल स्टार्स. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी व्हायरल स्टार्स.